यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता संपन्न झाली. यामध्ये चेअरमन पदावर नरेंद्र नारखेडे तर व्हाईस चेअरमन पदावर तेजस पाटील यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आहे. संघाच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर सत्ताधारी गटाकडून चेअरमन व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाची सार्वत्रिक निवडणूक नुकतेच पार पडली. यामध्ये संघावर आपले वर्चस्व राखणाऱ्या काँग्रेसचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता व भाजपा शिवसेना शिंदे गटाने 17 पैकी 16 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला होता आणि प्रथमच भाजपने या संघावर सत्ता काबीज केली. तेव्हा गुरुवारी शेतकी संघाच्या सभागृहात चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे, सहाय्यक सूर्यकांत गाजरे यांच्याकडे चेअरमन पदाकरिता नरेंद्र नारखेडे तर व्हाईस चेअरमन पदाकरिता तेजस पाटील यांनी अर्ज दाखल केले. दोन्ही जागेवर प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने या दोन्ही जागा बिनविरोध घोषित करण्यात आल्या. त्यानंतर सत्ताधारी गटाकडून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील, शरददादा महाजन, विलास चौधरी, उज्जैन सिंग राजपूत, राकेश फेगडे, भाजपा युवा मोर्चाचे सागर कोळी सह मान्यवरांची उपस्थिती होती. या मान्यवरांकडून आगामी काळात संघाकडून कसे कामं केली गेली पाहिजे याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले. या निवड सभेत संघाचे नवनिर्वाचित संचालक नारायण बापू चौधरी, अतुल पाटील, प्रशांत चौधरी, डॉक्टर नरेंद्र कोल्हे, सागर महाजन, सुनील उर्फ बाळू नेवे, पांडुरंग सराफ, प्रवीण वारके, अतुल भालेराव, हेमराज फेगडे, उमेश फेगडे, धनंजय फिरके, नयनाथ चौधरी, आरतीताई महाजन, मुन्ना भाऊ पाटील सह आदींची उपस्थिती होती. यावल शहरातील बोरावल गेटजवळ असलेल्या धनश्री चित्र मंदिराच्या आवारात दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीरामदादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने सन्मान नारी शक्तीचा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये यावल शहर आणि तालुक्यातील महिलांना आमंत्रित करण्यात आले आहे. सर्व महिलांना या ठिकाणी मोफत प्रवेश असून हळदी कुंकू समारंभ हा महिलांचा आवडता कार्यक्रम. न्यू होम मिनिस्टर फेम सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व बालगायिका व टी व्ही स्टार कुमारी सह्याद्री मळेगावकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या ठिकाणी होम मिनिस्टर हा कार्यक्रम होईल आणि सोबत महिलांना पैठणी आणि लाखोंचे बक्षिसं या ठिकाणी वितरण केले जाणार आहे. तेव्हा नारी शक्तीचा सन्मान या कार्यक्रमात यावल तालुक्यातील व शहरातील महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे तेजस धनंजय पाटील यांची व्हाईस चेअरमनपदी एकमताने निवड झालेली आहे. त्या दोघांचं मी अभिनंदन स्वागत करतो. आपण आपल्या नवीन आहे सगळ्यांना सर्व होतात. तुषार गुरु अभिषेक पाटील, अतुल मोहम्मद संतराव पाटील, डॉक्टर नरेंद्र कोल्हे, आता मी चंद्रशेखर चौधरी, त्याचप्रमाणे तेजस धनंजय पाटील, उमेश की 5 फेब्रुवारी बरोबर विविध कार्यकारी संस्थेच्या प्रतिनिधीमध्ये आम्ही ज्यावेळेस मतदार मागायला लागलो होतो त्यावेळेस त्या मतदारांच्या शेतकरी सभासदांच्या या संस्थेकडनं काही अपेक्षा आहेत. त्या शेतकरी सभासदांच्या अपेक्षा विविध कार्यकारी संस्थेच्या सभासदांच्या अपेक्षा आणि या ठिकाणी संचालक म्हणून मी नवनियुक्त म्हणून या ठिकाणी निवडून आलेलं तर माझ्या देखील या ठिकाणी या संस्थेकडे काही अपेक्षा आहेत. या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन निवड झाल्याच्यानंतर आपल्या संस्थेचे व्यवस्थापक यांना मी सांगितलं की आपण संस्थेबद्दल माहिती द्यावी कारण या ठिकाणी निवडून आलेल्या 17 संचालकांपैकी 5-6 संचालक मला वाटतं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा 6 संचालक या ठिकाणी निवडून आलेले
परंतु आमच्या अर्केला ओके संचालकाने या संस्थेच्या बद्दल पूर्ण माहिती व्हावी आणि त्यांनी सांगितलं की साधारण 50-55 वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्वी या ठिकाणी या संस्थेची स्थापना झाली आणि संस्थेचे अनेक उद्योग या ठिकाणी होते. तसं जिनिंग प्रेसिंग या ठिकाणी होती. वेगवेगळ्या बाबी आता त्याच्या अद्यापर्यंत मलाही माहिती नाही अजून, परंतु एकदा बसून आपल्या साऱ्या कर्मचाऱ्यांकडून ही माहिती या ठिकाणी अवगत करणं मला अपेक्षित आहे. आणि ज्याप्रमाणे मतदारांमध्ये ज्यावेळेस आम्ही मतदान मागायला गेलो त्यामुळे लोकांनी एक प्रश्न विचारला की तुमच्या संस्थेचा नाव काय, म्हणला की शेतकी संघाच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी उभे. काही लोकांनी उपरोधात्मकपणे टीकात्मकपणे या ठिकाणी आम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त निवडणुका लढवता, पंचवर्षिकाच्या वेळेस निवडणुका लढवता, तुमच्या संस्थेचं नाव खरेदी विक्री संघ आहे. तुम्ही एक काम करा म्हणजे या संस्थेचा खरेदी हा शब्द बंद करून टाका, विक्री हे नाव फक्त ठेवा. अशा प्रकारे सुद्धा काही पत्रकार देखील मला बोलले आणि काही शेतकरी समाज सुद्धा त्या ठिकाणी बोलले. अत्यंत वाईट त्या ठिकाणी वाटलं. खरं म्हणजे या यावल तालुक्यामध्ये सहकार क्षेत्राची एक मोठी परंपरा, या तालुक्यामध्ये स्वर्गीय जेठीदादा असतील, स्वर्गीय बाळासाहेब चौधरी असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी सहकाराला सुरुवात झाली आणि अनेक चांगल्या संस्था या उत्तर महाराष्ट्राच्या विभागामध्ये अनेक संस्था लयास गेल्या असतील, परंतु या यावल रायगड तालुक्यातल्या संस्था त्या ठिकाणी जिवंत राहिल्या. या ठिकाणच्या संचालक मंडळाच्या चांगल्या धोरणामुळे, राजकारणी ज्या संचालक मंडळाच्या पाठीशी होते त्यांच्या सर्वांच्या चांगल्या धोरणामुळे या ठिकाणी या संस्था जिवंत आहे. परंतु हे सारं करत असताना या संस्थेमध्ये पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण भुसारमालाची खरेदी विक्री या ठिकाणी आपण करत होतो, आपण शेतकऱ्यांची खरेदी करत होतो. गेल्या 4-5-6 वर्षापासून या ठिकाणी आपल्या शेतकरी संघाच्या माध्यमातून होणारी खरेदी या ठिकाणी शासनाने बंद केलेली आहे. मला असं वाटतं की आजच्या या नवीन संचालक मंडळाने एक निर्धार केला पाहिजे की हे आपल्या खरेदी विक्री संघाने या ठिकाणी सुरू केलं पाहिजे. ते कशामुळे बंद पडलं, काय बंद पडलं, त्याच्या बाबतीत अधिक माहिती येणाऱ्या कालखंडामध्ये आपण घेणार आहोत. परंतु ती जर बंद पडली असेल त्याच्यामध्ये काही गैरप्रकार झाला होता का, काही गैरव्यवहार झाला होता का, या अनेक मुद्दे त्यावेळेच्या वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलेले आणि म्हणून तालुक्यातल्या एका विविध कार्यकारी संस्थेला आज शासनाने ती मान्यता दिलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की त्या ठिकाणी जर ती खरेदी सुरू झाली तर निश्चितपणे आपलं या ठिकाणी उत्पन्नामध्ये भर पडणार. यापूर्वीच्या कालखंडामध्ये जिनिंग प्रेसिंग होती, जिनिंग प्रेसिंग देखील या ठिकाणी बंद पडली. जिनिंग प्रेसिंगमध्ये या ठिकाणी ज्या काही आपली मशिनरी होत्या त्या देखील आज या ठिकाणी उपलब्ध नाहीत, त्या देखील मला वाटतं आपल्या विक्री झालेल्या आहेत. परंतु पुढच्या कालखंडामध्ये या पंचवार्षिकच्या कालखंडामध्ये सर्वात प्रथम प्राधान्य आपल्याला या ठिकाणी जे खरेदी विक्री आपली भुसारमालाची पद्धत ते सुरू करण्याच्या बाबतीमध्ये या संचालक मंडळाने प्राधान्य द्यावं अशी माझी प्रामुख्याने या ठिकाणी मागणी राहणार आहे. बंद पडायला त्या काळात तरी तो एका रिकामी योजनेमध्ये कापूस हक्का संघावर शासनामार्फत खरेदी होत गेला. त्याचं पी या ठिकाणी आपण सर्दी काढण्याचं काम जिनिंग मधून आपण मजुरी सत्वात करायला लागलो. पण शासनाचं जे काही आपल्याकडे घेणं असतं किंवा शासनाकडून आपल्याला जे काही पैसे वेळेवर मिळायला पाहिजे ते वेळेवर मिळत न गेले शासनाची थकबाकी वाढती आणि त्याच्यातून काय आलं की संस्थेच्या अडचणीला सुरुवात झाली आणि काही काळानंतर काळ जाता जाता ही आधुनिक मशिनरी आली आणि मध्य प्रदेशमध्ये कापसाची त्या ठिकाणी आपली बाजारपेठेची मोठी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन निर्माण झाली आणि आपल्या भागातला बराचसा कापूस एका दिसांचा भाव आणि मध्य प्रदेशचा खाजगी व्यापाऱ्यांचा भाव यामध्ये तफावत पडल्यामुळे आपल्याकडे एकाधिकार योजना शासनाने दिल्यानंतर एजन्सी दिल्यावर सुद्धा बरेच वर्ष आपल्याला कापूस मिळाला. तो सगळा एमपीमध्ये गेला आणि पर्यायाने आपलं उत्पादन बंद झाल्यामुळे जो फिक्स खर्च असतो संस्थेचा, लोकल पगार असेल, टॅक्सेशन असेल, विजेचं बिल असेल, याच्यामुळे मग तोटा वाढायला आणि त्याच्यानंतर मग आपल्या संचालक मंडळानं धोरण घेतलं की TMC युनिट काढावं. हिरा भाऊंसारखा त्यावेळेला सगळ्यांचाच विचार होता की आपण नवीन काहीतरी केलं पाहिजे आणि कारण की नवीन या याच्यामध्ये नवीन मशिनरी असल्याशिवाय व्यापारी भाड्याने घ्यायला तयार नव्हते आणि ही अडचण लक्षात घेता नवीन मशिनरीची मागणी बाजारपेठेत असल्यामुळे त्यावेळेला TMC युनिट घेतलं. केंद्र सरकारची योजना होती, त्याला 33 लाख सबसिडी होती, ती सबसिडी आपण मिळवली. परंतु दुर्दैवानं काय आलं की ते TMC युनिट सुद्धा भाड्यानंतर घ्यायला कोणी तयार नव्हतं. बाजारपेठेची परिस्थिती आहे, त्यात काही कोणाचा दोष नाही. परंतु त्याच्यामुळे काय आलं की कर्ज आपलं 1.5 कोटी रुपये घेतलेलं होतं आपण, स्टेट बँकेचं 40 कोटी होतं आणि 1.10 लाख आपलं कॉस्मार बँकेचं होतं आणि असं कर्ज आपलं त्यावेळेला हे आपलं TMC युनिट सुरू होऊ न शकल्यामुळे आपल्याला कर्जावरचा व्याजाचा भार सुरू झाला
आणि आपण 2.25 कोटी रुपयाचा प्रकल्प आपला मोठा अडचणीत आला आणि म्हणून जी आपल्याला मध्ये काही गोष्टी प्रचारामध्ये अतुल भाऊंनी सांगितल्या की आम्हाला ऐकायला मिळाल्या की ते खरेदी विक्री संघाऐवजी फक्त विक्री संघ ठेवा, तर त्या दुर्दैवाने जी जागा विक्री लागली त्यामुळे साहजिकच जुन्या लोकांनी घेतलेल्या जागा पुढच्या पिढीच्या काळात जर त्या विकल्या गेल्या तर जुन्या पिढीच्या लोकांना दुःख होणं साहजिक आहे, सामाजिक ती भावना आहे आणि म्हणून परंतु नायलाज आहे. मी मागचेही सगळे सांगितले की ती जागा विकणे याचा अर्थ काय होता, तर एखादा पेशंट ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो डॉक्टर साहेब असतो इतर आणि जेव्हा त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो तेव्हा डॉक्टर सांगतात की यातला हा एवढाही शरीराचा भाग तुम्हाला काढून फेकून द्यावा लागेल तरच हा पेशंट जिवंत जगेल. तसं शेतकरी संघाची पूर्ण मालमत्ता जप्त करण्याची नोटीस त्यावेळेला स्टेट बँकेने दिली आणि म्हणून संचालक मंडळाने दुर्दैवाने निर्णय घ्यावा लागला की असंच जर चालत राहिलं कोर्टबाजी करणं, त्याला स्थगिती आणणं, अपील करणं, पण व्याज तर काही थांबत नाही. तर या अशा लांबलेल्या कर्ज परतफेडीच्या कार्यक्रमामध्ये संघ हा व्याजामध्ये बुडेल आणि म्हणून संघाला वाचवण्यासाठी त्यावेळेला जमिनीचा काही भाग विकावा लागला. चालू आहे.